आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वादळी पावसानंतर 2 दिवस होऊनही विद्युत पुरवठा खंडित, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणला ठोकले टाळे. हातकलंगले तालुक्यातील यड्राव येथे वादळी पावसानंतर 2 दिवस होऊनही विद्युत पुरवठा अद्याप खंडित आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. 3 दिवसापूर्वी यड्राव आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, त्यामुळे यड्राव आणि परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आता 3 दिवस उलटूनही अद्याप खंडित वीज पुरवठा सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमधील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान महावितरणने मनुष्यबळ कमी पडत असल्याचे कारण सांगत पडलेले पोल बसवण्याच्या कामास विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. ज्यादा मनुष्यबळाची मागणी केली असून आजपासून काम वेगाने सुरू होईल असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी काम वेळेत पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलाय. महानकर न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम. इचलकरंजी डिव्हिजनमध्ये 10 मेला जे वादळ झालं त्या वादळामध्ये बरंच नुकसान झालेलं आहे. HT पोल, LT पोल, आमचे ट्रान्सफॉर्मर सेंटरसुद्धा त्यामध्ये पडलेले आहेत. त्यावेळी आम्ही इमिजिएटली ॲक्शन घेतली आणि गाव उभापाक पहिला चालू केला. त्यानंतर आता AGचं काम चालू केलेलं आहे, पण माणसांची कमतरता, मटेरियलची कमतरता यामुळे थोडा प्रोग्रेस कमी आहे. पण तरी देखील आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करत आहोत. लोकही उद्यापासून वाढवणार आहे. गँग बाहेरच्या मागवलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेल्या निवेदनप्रमाणे 5 ते 6 तारखेपर्यंत आम्ही जास्तीत जास्त शेती भागा चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत ज्या 22 दिवसापूर्वी ज्या वादळ झालं, पावसाळी वादळ झालं, त्यामध्ये MSEB च्या ह्याच्यातून पोल बिल पडापडी भरपूर नुकसान झालं. पण त्याच्यानंतर काही 4 दिवस गावच्या यड्राव गावच्या रहिवाशांनी 1-4 दिवसाचा अल्टिमेट दिला. त्याच्यानंतर मग काही दंगा झाल्यानंतर मग MSEBची कारवाई झाली. पण इतर जे भाग आहे, माळ भाग आहे, रान भाग आहे, काही 2 DP तर कंटिन्युअसली त्यापासून बंद आहे. मग ते बंद असलेल्या DP च्या त्याच्यावर MSEBचा आतापर्यंत 22 दिवसामध्ये एकही कुठल्याही पद्धतीची कारवाई त्या गोष्टीवर झाली नाही. म्हणून तिथल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली पिकं जळल्यामुळं आणि जनावरमुख जनावरांना पाणी न मिळत असल्यामुळं काही संताप शेतकरी आज या MSEBवर येऊन टाळटोक आंदोलन केलं. ते पण ऑन द स्पॉट केलं. काही तर आल्यावर काही वेळी आम्ही प्रोसिजर वाईज आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न केला, पण ते इथे यायला तयार नव्हते. म्हणून आम्हाला हा तातडीनं निर्णय घ्यावा लागला. पण आता इथून पुढे आम्ही MSEBला 1-5 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे. 5 तारखेपर्यंत तिने आम्हाला पूर्णपणे सुसुविधा सगळी आणि दुरुस्तीकरण सगळ्या MSEBचे जे काही DPs आहेत ते त्यांच्या माध्यमातून करून देण्याचे तिने पूर्णपणे आम्हाला लेखी आमच्या पोच निवेदन पोचमध्ये तिने आम्हाला लेखी लिहून दिलेला आहे. तिने त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी करतात का नाहीत हे 5 तारखेपर्यंत आम्ही बघणार आहे. अन्यथा 5 तारखेला संध्याकाळी आम्ही पुन्हा या MSEBच्या ऑफिसला टाळठोक आंदोलन करणार आहे आणि त्याच्यानंतर 8 तारखेपासून आम्ही बेमुदत उपोषण या MSEBच्या विरोधात आम्ही करणार आहे.